तुमच्या पक्षामध्ये बंड उभं राहत आहे, ओबीसी नेते नाराज आहेत, एक एक करून नेते बोलतायत, अजूनही तुमच्या विरोधात नाव घेऊन कोणी बोललेलं नाही, पण ती जी खदखद आहे त्या नेत्यांमधली ती तुमच्या विरोधातली आहे, पक्षाला ते काहीतरी सांगू पाहतायत अशी आहे? पहिली गोष्ट अशी आहे की कोणीही असं नसतं की जे ज्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, कोणीच नसतं. त्यामुळे मी गेलो तर या पक्षाचं काही अडणार असं नाही आहे. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला, मी त्यांचा आभारी आहे, पण नेतृत्वाजवळ दुसरा पर्यायच नाही आहे असं मला बिलकुल वाटत नाही. पर्याय शोधता येतो, पर्याय तयार करता येतो, पर्याय त्या ठिकाणी कोणीही असू शकतं. ओबीसी नेत्यांची खदखद वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या मीडियाने जास्त क्रिएट केलेल्या आहेत. असं आहे बघा, पहिल्यांदा पंकजाताईंच्या नावाने चाललं, पंकजाताईंनी त्या संदर्भात त्यांचं स्पष्टीकरण दिलं, माझी देखील त्यांच्याशी भेट झाली, आम्ही तास दोन तास गप्पा देखील मारल्या. आणि ठीक आहे, काही मुद्दे असतील, खडसे साहेबांचं आलं, खडसे साहेब काही बोलले असतील. भारतीय जनता पक्ष आज जर तुम्ही बघितलं, आमचे खरं म्हणजे आमदारांची जात बघायची नसते, पण आता प्रश्न तुम्ही उभा केला आहे म्हणून सांगतो. आज आमचे निवडून आलेले जर सदस्य तुम्ही बघितले, 105 पैकी 35 मराठा समाजाचे आहेत, 37 ओबीसी समाजाचे आहेत, 18 SC ST आहेत, 7 ओपन आहेत. या पक्षामध्ये पहिलेपासनं ओबीसी समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देणारा हा पक्ष आहे. आणि मला असं वाटतं की ओबीसी समाज जो आहे त्याला नॅचरली आपला पक्ष जर कुठला वाटत असेल, हो खरं म्हणजे आता पुन्हा जात काढू नये. या देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहेत, त्यांनी कधी सांगितलं नाही, ते त्याचं भांडवलही करत नाही, पण भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे देखील ओबीसी आहेत. ते कधी सांगत नाहीत, त्यांना जातीवर बोललेलं आवडत नाही, पण हे देखील कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल ना. त्यामुळे काय असतं, तुम्हाला एक सांगतो की आमचा पराभव तर झालेला नाही, पण टेक्निकली आता हे तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे जेव्हा आपण जिंकतो ना, जिंकल्यानंतर बरं वाईट सगळं निघून जातं.